कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आज विधानसभेत सिद्ध करणार बहुमत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष अहवाल प्रकाशित होणार लोकसभेत पीठासीन अधिकारी रामादेवी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्याबाबत लोकसभा अध्यक्ष आज निर्णय घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद पश्चिम आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बेनिन इथं दाखल गांभीर्या आणि गिनी या देशांनाही देणार भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवावर आज हैदराबाद इथं होणार अंत्यसंस्कार आणि इंडोनेशिया राष्ट्रपती चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत अकोल्याच्या अनंत चोपडे याचं घौघवीत यश पटकावलं सुवर्णपदक अन्य दोन खेळाडूंनाही सुवर्ण पदक नमस्कार कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा आज विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करणार आहेत अशा आशयाची विनंती त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता यावेत यासंबंधीचं विधेयक आज लोकसभागृहात मांडलं जाणार आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी चौदा बंडखोर आमदारांना पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवलं या चौदा आमदारांमध्ये अकरा आमदार काँग्रेसचे असून तीन आमदार धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आहेत सध्याच्या विधानसभेचा कालावधी दोन हजार तेवीस पर्यंतचा असून तोपर्यंत ते अपात्र राहतील तसंच त्यांना या कालावधीत निवडणूक लढवता येणार नाही गेल्या गुरुवारी विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांना अपात्र ठरवल्यानं आता अपात्र आमदारांची संख्या सतरावर पोहोचली आहे जागतिक व्याघ्र दिवसाचं औचित्य साधून आज सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातल्या वाघांच्या स्थितीबद्दलचा अहवाल प्रकाशित होणार आहे नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात होणाऱ्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल वाहिनीवरून केलं जाईल हा कार्यक्रम युट्यूबवरही पाहता येईल लोकसभेत गुरुवारी पीठासीन अधिकारी आणि भाजपा खासदार रमादेवी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्याबाबत आज निर्णय घेतला जाणार आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बिनशर्त माफी मागण्याचा प्रस्ताव ठेवतील आझम खान यासाठी तयार झाले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची रुपरेषा तयार केली जाईल शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांनी आझम खान यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या पश्चिम आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बेनिन इथं पोहोचले परराष्ट्र परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं सात दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रपती बेनिन गांबिया आणि गिनी या तीन देशांना भेट आहेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री प्रतापचंद्र षडंगी देखील त्यांच्यासोबत या दौऱ्यावर आहेत बेनिनमध्ये बिनिनमध्यनुनाऊ इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होतील अध्यक्ष अदामा भैरो यांच्याशी बुधवारी कोविंद शिष्टमंडळ स्तराची चर्चा करणार आहेत त्याच दिवशी तिथल्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये त्यांचं भाषण होईल शेवटच्या टप्प्यात ते गिनीच्या राष्ट्राध्यक्षांची घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा करतील आयुष्यमान भारत ही योजना गरिबांसाठी वरदान असून देशातल्या पन्नास कोटी जनतेला या योजनेचा फायदा मिळणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात सांगितलं पुणे शहरात भाजपा पक्ष मेळावा तसंच आयुष्मान भारत योजनेच्या प्रमाणपत्रांचं वाटप जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्रातलं मोदी सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागात लोकांचा विश्वास संपादन केला असल्याचंही जावडेकर म्हणाले खासदार गिरीश बापट भाजपा शहर अध्यक्ष योगेश गोगावले आमदार माधुरी मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते दहा कोटी कुटुंब म्हणजे पन्नास कोटी लोकांना आता पैसे नाही कोण उपचार नाही असं होणार नाही सोळा हजार हॉस्पिटलपैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना मोफत उपचार होतील हे त्यांनी ध्यानात घ्यावं असं कार्ड जसं आधार कार्ड आपण जपून ठेवतो तसं आयुष्यमान कार्डही जपून ठेवा कारण त्याच्यावर आपल्याला जर वेळ आली उपचाराची तर हा मोफत उपचार मिळेल अशी व्यवस्था आहे सातव्या आर्थिक गणनेच्या कामाची सुरुवात आजपासून त्रिपुरा इथं होईल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ही गणना करणार आहेत देशातले अन्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये गणनेचं काम सुरू होईल देशातल्या सर्व आर्थिक आस्थापनांच्या संचालन आणि संरचनात्मक बाबींशी संबंधित माहिती उपलब्ध करून देणं हा या गणनेचा उद्देश आहे आर्थिक गणनेदरम्यान संकलित केलेली माहिती राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या सामाजिक आर्थिक विकास नियोजनात उपयुक्त ठरते सहावी आर्थिक गणना दोन हजार मध्ये झाली होती डॉक्टर वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरातल्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे एकतीस जुलैपर्यंत चालणाऱ्या या समारोहाचं उद्घाटन दिग्दर्शक राजदत्त आणि कांचन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं या संगीत समारोहाची सुरुवात काल डॉक्टर दीपक खिरवडकर पद्मश्री पंडित रविशंकर उपाध्याय ऋषीशंकर उपाध्याय महिला उपाध्याय पंडित आनंद भाटे यांच्या सादरीकरणाने झाली आज या समारंभात आंतरराष्ट्रीय वॉयलिन वादक पंडित प्रभाकर यांचं वॉयलिन वादन आणि गानविदुषी आशा खाडीलकर यांची नाट्यसंगीत रजनी सादर होणार आहेत दरवर्षी तीन दिवस चालणारा हा संगीत समारोह यावर्षी चार दिवसांचा आहे

पोलीस दलाचा गतीनं विकास करण्यासाठी राज्य शासनानं हजारो कोटी रुपयांचा निधी दिला असून त्यात नागपूरसाठी बाराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूर इथं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नूतन शासकीय पोलीस निवासस्थानाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय परिवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळानं जलदगतीनं इमारतींचं गुणवत्तापूर्ण बांधकाम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधितांचं कौतुक केलं पोलिसांच्या निवासस्थानाची व्यवस्था कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्यात एक लाख घरं बांधण्यात येत आहेत त्यात तीस हजार घरांची कामं प्रगतीपथावर असून त्यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत नागपूर इथं पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दोनशे ऐंशी सदनिका असून पोलीस शिपायांसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना या नव्या वसाहतीत राहण्याची सोय झाली आहे राष्ट्रीय व्हायरल हपटायटीस कार्यक्रमाचा राज्यस्तरीय प्रारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला या दिनाचा औचित्य साधून हेपेटायटीस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्ह्यात हेपेटायटीस तपासणी आणि उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली दरम्यान या आजाराविषयी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून एक आठ शून्य शून्य एक एक सहा 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 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी दिली आणि स्वतः फोन करून या सेवेबाबत माहितीही घेतली पद्मविभूषण आणि उद्योगपती जे आर डी टाटा यांचा आज जन्मदिन एकोणतीस जुलै एकोणीसशे चार रोजी पॅरिस इथं त्यांचा जन्म झाला होता भारतात विमान चालकाचा परवाना मिळवणारे ते पहिलेच मानकरी त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये कराची ते मुंबई हे पहिलं विमान उड्डाण केलं एकोणीसशे बत्तीस मध्ये त्यांनी टाटा एअरलाइन्सची स्थापना केली एकोणीसशे अडतीस पासून ते टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष होते भारतीय अणुऊर्जा आयोग इंडियन एअरलाइन्स आणि विविध संस्थांचं सदस्यत्व त्यांनी भूषवलं होतं एकोणीसशे ब्याण्णव मध्य त्यांनी भारतरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं त्यांचं की नोट आत्मवृत्त प्रसिद्ध आहे परभणी जिल्ह्यातल्या मांडाखळी गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं यातून मार्ग काढण्यासाठी गावातल्या तरुणांनी पुढाकार घेतला आणि जलसंधारणाची काम केली त्यातून पावसाचं पाणी साठवलं जात आहे परभणी शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं मांडाखळी हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचे गाव मात्र गावातली पाणी पातळी खोल जात असल्यानं इथल्या विहिरी बोरवेल कोरड्या पडल्या होत्या त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागायची पावसाचं पाणी देखत वाहून जायचं पण त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हती पण अखेर हे चित्र बदलण्यासाठी गावातले तरुण एकजुटीनं पुढे आले आणि मांडाखळी विकास अभियान संस्थेची स्थापना केली या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाचं महत्व ग्रामस्थांना पटवून दिलं लोकवर्गणीतून गावातले नाले साफ करून त्यांचं खोलीकरण केलं त्यावर तेरा सिमेंट बंधारे बांधले गावागतअसलेल्या इंद्राणी डोंगरावर युवकानी आणि विद्यार्थ्यांनी श्रमदान केलं लगभग लग तेरा बंदारे सीमेंट बंदारे हमने मांडाखली में खुदाई कुछ मशीन से भी काम किया और लगभग हर इतवार के दिन गांव के कुछ नौजवान कुछ बुजुर्ग पढ़े लिखे लोग हम एक सौ के तादात में हम गांव में श्रमदान करते थे और खोरे फावड़े कुदळ से हमने जमीन की खुदाई की और आज बारिश का जो भी पानी गिर रहा है इस साल भी बारिश बहुत कम है लेकिन जो कुछ भी पानी गिर रहा है वो उन गड्ढों में अभी रुक रहा है और जो कुछ भी पानी बारिश का है तो वो जमीन के अंदर जा रहा है ये मांडा खड़ी गाँव बीस ऐसी तीस फूट खोलीकरण डीप सीसीटी अशी जल संधारण ची काम पानी पात है हमारे गाँव में जो तेरा बंदारे का खुदाई हुई है उसमें से चार बंदारे के इस साल हमारे गांव में से चार से पांच लाख वर्गनी जमा करके हमने 25 से 30 फीट डोंगी खुदाई की है और इस चार भंडारे से हमारे गांव में पानी का जो जो 200 300 फीट वो पातली जो नीचे गई थी ये भंडारे से अब वो पानी की पातली थोड़ी ऊपर आ जाएंगी एकजुटीनं काम केलं तर संपूर्ण राज्यात जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर होतील आणि पाण्याची समस्याही संपुष्टात येईल दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवावर आज हैदराबाद इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत रेड्डी यांचं काल पहाटे हैदराबाद इथं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते त्यांना निमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जयपाल रेड्डी यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस मध्ये तेलंगणामधल्या मेहबूब नगर इथं झाला उस्मानी या विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली सात वेळा खासदार आणि चार वेळा आमदार पद भूषवणाऱ्या रेड्डी यांनी विविध सरकारांमध्ये महत्वाची खाती सांभाळली होती इंद्रकुमार गुजराल सरकारच्या काळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात त्यांच्याकडे शहर विकास आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी होती या आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा शहर विकास मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसंच विज्ञान तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचं त्यांनी काम पाहिलं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे इंडोनेशियात झालेल्या तेविसाव्या राष्ट्रपती चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्णपदकं जिंकली एम सी मेरी कॉमनं सुवर्ण पदक पटकावलं एकावन्न किलो वजनी गटात तिनं ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँकचा पाच शून्य असा पराभव हो केला दोन हजार वीस सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा उद्दिष्ट आता तिच्यासमोर असेल अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या अनंत चोपडे यानं बावन्न किलो वजनी गटात अफगाणिस्तानच्या रेहमानी रमेश्वर पाच शून्य अशी मात करून सुवर्ण पदकाची कमाई केली अनंत बुलडाणाच्या सावाना गावाचा रहिवाशी आहे भारताचा नीरज स्वामीही सुवर्णपदकाचा मानकरी ठरला हे त्याचं पहिलं सुवर्णपदक आहे या तीन सुवर्णपदकांसह भारताला या स्पर्धेत एकूण नऊ पदक मिळाली मुंबईसह कोकणाला पावसाने काल काहीसा दिलासा दिला असला दिला दिला तरी आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यात गेले तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धोक्यात आलेली खरीप हंगामातली पिकं तरारली आहेत नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्याची परिस्थिती सुधारली आहे गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडलं जाऊ शकतं त्यामुळे गोदाकाटच्या लोकांनी सतर्क रहावं असं आवाहन करण्यात आलं आहे दारणा धरणातून सोळा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे भावली धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे मात्र मराठवाड्याच्या अनेक भागात अद्यापही पावसानं ओढ दिली आहे सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस सुरू झाला गडचिरोली लातूर जिल्ह्यातही रिमझिम पाऊस सुरू आहे कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा आज विधानसभेत सिद्ध करणार बहुमत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष अहवाल प्रकाशित होणार लोकसभेत पीठासीन अधिकारी रामादेवी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्याबाबत लोकसभा अध्यक्ष आज निर्णय घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद पश्चिम आफ्रिका दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बेनिन इथं दाखल गांभीया आणि गिनी या देशांनाही देणार भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवावर आज हैदराबाद इथं होणार अंत्यसंस्कार आणि इंडोनेशिया राष्ट्रपती चषक मुष्टीयुद्ध स्पर्धेत अकोल्याच्या अनंत चोपडे याचं घवघवीत यश पटकावलं सुवर्णपदक अन्य दोन खेळाडूंनाही सुवर्णपदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार